कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ञांनी दिलाय त्यामुळे महापालिकेने आवश्यक ती सर्व तयारी आतापासूनच सुरू केली आहे औरंगाबाद शहरात कोरोनाबाधित बालकांचे प्रमाण सध्या दहा टक्के आहे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत हे प्रमाण वाढण्याची शक्यता असून पालिकेने बालकांसाठी स्वतंत्र अडीचशे खाटांची व्यवस्था करण्याचे ठरवले त्यातील शंभर खाटा आय सी यू असणार आहे जिल्हा स्तरावर आणि महापालिकेच्या स्तरावर देखील आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत त्यानुसार औरंगाबाद पालिकेने तयारी सुरू केली आहे पालिका प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांच्या उपस्थितीत काही बालरोग तज्ज्ञांची बैठक दोन वेळा घेण्यात आली त्यातून कोणत्या प्रकारे उपाययोजनांसाठी तयारी केली पाहिजे याबाबतच्या सूचना पुढे आल्यात त्या सूचनानुसार आता तयारी सुरू केली आहे याबाबत पालिकेच्या वा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नेता पाडळकर यांनी माध्यमांना बोलताना सांगितले औरंगाबाद शहरातील कोरोना आतापर्यंतची संख्या सुमारे ऐंशी हजारांच्या घरात गेली आहे त्यापैकी आठ हजार बालकांची संख्या आहे म्हणजेच कोरोनाबाधित बालकांची संख्या दहा टक्के आहे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने तयारी सुरू केली आहे बालकांच्या उपचारासाठी स्वतंत्रपणे अडीचशे खाटांची व्यवस्था केली जाणार आहे त्यापैकी गरवारे कंपनीच्या माध्यमातून शंभर खाटांची व्यवस्था केली जाणार असून त्या खाटा आयसीयू पद्धतीच्या असतील पालिकेच्या मेल्ट्रॉनच्या कोविड केअर सेंटरमध्ये पन्नास खाटांची व्यवस्था केली जाणार आहे तर एमजीएम स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये शंभर खाटांची व्यवस्था असेल या खाटांना ऑक्सिजनचा पुरवठा देखील असणार आहे बालकांवरील उपचारात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचे डॉक्टर पाडळकर यांनी सांगितले